नमस्कार. या सगळ्या धामधुमीमध्ये एक महत्त्वाची राष्ट्रीय दृष्टिकोनातली वकिलांच्या बाबतीतली बातमी आपण सगळ्यांकडून दुर्लक्ष झाली असावी असं वाटलं आणि म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ केला. आपल्याला माहिती आहे की ॲडव्होकेट ॲक्ट 1961 हा आपल्या राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार तयार करण्यात आला. राज्यघटनेमध्ये मागच्या वर्षी जी दुरुस्ती झाली त्याप्रमाणे आर्टिकल 370 जो काही एक विशेष दर्जा होता जम्मू आणि काश्मीरला तो संपुष्टात आला. हे झाल्यानंतर तिथली जी बार असोसिएशन आहे जम्मू अँड काश्मीर हायकोर्ट ॲडव्होकेट असोसिएशन त्यांनी निवडणुका घेण्यासाठी म्हणून डिस्ट्रिक्ट कमिशनर म्हणजे तिथले जे कलेक्टर आहेत त्यांच्याकडे परवानगी मागितली. ती परवानगी नाकारताना जी काही कारणं दिली त्याच्या बाबतीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे. हे जे काही जम्मू आणि काश्मीर हायकोर्ट बार असोसिएशनचे जे घटना आहे त्या घटनेच्या पहिल्या उद्दिष्टामध्ये काश्मीर हा डिस्प्युटेड टेरिटोरी आहे आणि त्या डिस्प्युटेड जो काही भाग आहे त्या भागाच्या संदर्भामध्ये सेमिनार वर्कशॉप आंदोलनं हे सगळं करणे देशात आणि देशाच्या बाहेर सुद्धा या बाबतीमध्ये आवाज उठवणे अशा स्वरूपाचं त्यांचं उद्दिष्ट त्यांच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये बघायला मिळतं. मग आता प्रश्न असा निर्माण झाला की जे काही डिस्ट्रिक्ट कमिशनर होते ज्याला तिथे डेप्युटी कमिशनर या नावानं ओळखलं जातं त्यांनी नोटीस इश्यू केली आणि विचारलं की ही जी काही तुमची घटना आहे त्या घटनेबाबत आता आपला काय स्टँड आहे तो जरा आम्हाला कळवावा. त्याने असंही म्हटलं की सकृतदर्शनी तुमची जी काही घटना आहे हायकोर्टाच्या बार असोसिएशन जम्मू अँड काश्मीरची ती राज्यघटनेशी विसंगत आहे आणि ॲडव्होकेट ॲक्टशी देखील विसंगत आहे कारण राज्यघटना आणि ॲडव्होकेट ॲक्ट हे दोन्ही आपल्याला जम्मू अँड काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे असं सांगतात. याच्याबरोबरीनं डेप्युटी कमिशनरनी 144 कलम ते लागू केलं निवडणुका घेण्यापासून रोखलं आणि त्याचबरोबरीनं तुमची जी काही संघटना आहे जम्मू अँड काश्मीर हायकोर्ट बार असोसिएशन त्याची अधिकृत घटना त्याच्यानंतर त्याची यादी त्याचे बाकीचे कागदपत्र रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आर्टिकल ऑफ असोसिएशन हे सगळं परत एकदा त्यांनी मागितलं. यातून निर्माण होणारे 2-3 प्रश्न आहेत की ज्याची खरंच पाहता चर्चा करायची गरज आहे. मी ज्यावेळेस वैयक्तिक दौऱ्यावरती गेलेलो होतो माझ्या कुटुंबियांसमवेत आणि काही वकिलांसमवेत त्याही वेळेस श्रीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये असणाऱ्या वकिलांचं प्राबल्य आणि त्यांचे भारत विरोधी असणारा सूर हा आम्हाला जाणवलेला होता. एवढंच नव्हे तर आपल्याला आठवत असेल तर 370 आर्टिकलच्या संदर्भातली मागच्या वर्षीची राज्यघटनेची दुरुस्ती झाल्यानंतर 16 वर्ष जम्मू अँड काश्मीर च्या श्रीनगरच्या हायकोर्टातले जे तिथले बारचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांना केंद्र सरकारने त्यांना नजरबंदीमध्ये ठेवलेलं होतं. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केलेली होती. या बाबतीमध्ये आता 370 आर्टिकलच्या या दुरुस्तीनंतर आता काय काय करायला पाहिजे हा एक वेगळा विषय असू शकतो पण एखाद्या बार असोसिएशनला राज्यघटनेशी विसंगत आणि ॲडव्होकेट ॲक्टशी विसंगत अशा प्रकारचं आपलं ऑब्जेक्ट ठेवणं शक्य आहे का हा त्यानिमित्तानं निर्माण होणार प्रश्न. त्यामुळे मला असं वाटलं की गेल्या 2-3 दिवसाभरामध्ये या बातमीकडे दुर्लक्ष आपल्या सगळ्यांचं झालं म्हणून याविषयी चर्चा व्हावी जनजागृती व्हावी आणि योग्य तो साधक बाधक विचार व्हावा म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ केला. यावरती आपण आपली प्रतिक्रिया द्यावी. या बार असोसिएशनची वेबसाईट आपल्याला www मध्ये मिळू शकते. 2016 नंतर तिथं कुठंच काही आपल्याला बघायला मिळत नाही अपडेट. 2016 पर्यंतचे जे काही कार्यक्रमाचे फोटो आहेत त्याच्यामध्ये आम्हाला वी वॉन्ट फ्रीडम जे काश्मीरची आजादी पाहिजे अशा प्रकारचे सुद्धा फोटो त्यांच्या वकिलांनी हातात घेऊन काढलेले आपल्याला बघायला मिळतात. हे सगळं बघितल्यानंतर राज्यघटनेतल्या दुरुस्तीनंतर तिथले वकील बदलणार की नाही हा एक प्रश्न उभा राहतो आणि जर तिथले वकिलांची जर संघटना जर बदलत नसेल तर त्याकरता काय करणार सरकार आणि आपण देखील सगळे काय करणार हा त्याच्यापेक्षाही मोठा प्रश्न आहे. आपली प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.